वेलकम बैक ऑल द स्टूडेंट्स ऑफ 12th स्टैंडर्ड, कंटिन्यूइंग विथ अवर टॉपिक ट्रांसलेशन प्रोटीन सिंथेसिस. ट्रांसलेशन विच इज अ की प्रोसेस दैट लीड्स टू फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. बराबर, प्रोटीन्स का बनायला पाहिजे? आपल्या शरीरात सगळ्यात जास्त गरज असते प्रोटीन्सची. अवर एंटायर बॉडी, जे सेल्स आहे, टिश्यू आहे, ऑर्गन्स आहे, फ्लेश म्हणजे मास आहे, हे सगळं प्रोटीनपासून बनलेलं आहे. अनेक एन्झाईम्स, हार्मोन्स, हे सगळं प्रोटीनपासून बनलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या शरीरातल्या सेल काय करतात? प्रोटीन्स बनवत असतात. बरोबर, मग प्रोटीन कसं बनतात? आता तुम्हाला एक्झॅक्टली सगळं माहिती झालेलं आहे. बरोबर, हे आपण बऱ्याच वेळेला डिस्कस केलं आहे, परत तरी एकदा आपण 2 मिनटात रिवाइज करू. प्रोटीन बनण्यासाठी जी इन्फॉर्मेशन असते ती DNA असते, पण DNA अडकला आहे न्यूक्लियसमध्ये. बरोबर, DNA इन्फॉर्मेशन कोणाकडे असते? जीन्सकडे. राईट, DNA अडकला आहे न्यूक्लियसमध्ये. DNA तर काही न्यूक्लियसमधून बाहेर येऊ शकत नाही. का? कारण प्रोटीन सिंथेसिस होतं सायटोप्लाझममध्ये. अमिनो ॲसिड्स कुठे असतात? सायटोप्लाझममध्ये. रायबोझोम कुठे असतं? सायटोप्लाझममध्ये. म्हणून DNA काय करतो? त्याची कॉपी बनवतो. DNAची कॉपी म्हणजे काय? mRNA, मॅसेंजर RNA. हा मॅसेंजर RNA मग न्यूक्लियसमधून बाहेर येतो. याच्यावरती DNAची इन्फॉर्मेशन असते, पण कशी असते? कोड लँग्वेजमध्ये. ही कोड लँग्वेजला काय म्हणतो आपण? जेनेटिक कोड किंवा क्रिप्टोग्रॅम. हा जेनेटिक कोड कसा असतो? ट्रिपलेटच्या स्वरूपात, 3-3-3 बेसेसच्या स्वरूपात असतो. असे किती? 64 बेसेस ट्रिपलेट असतात. या 64 एक स्टार्ट कोडॉन असतो. या ट्रिपलेटला आपण कोडॉन म्हणतो. एक स्टार्ट कोडॉन असतो आणि 3 स्टॉप कोडॉन असतात. मग या ट्रिपलेटवरती जो मॅसेज आहे, हा मॅसेज रीड करायचं काम कोण करतं? ट्रान्सफर RNA. आणि मग ट्रान्सफर RNA काय करतो? त्या मॅसेजप्रमाणे अमिनो ॲसिड घेऊन येतो. त्या अमिनो ॲसिड रायबोझोमवरती सोडतो, निघून जातो. मग असे अमिनो ॲसिड एकमेकाला जोडले जातात आणि त्याच्यापासून पेप्टाईड बनतं. हीच प्रोसेस मग आता आपण बघणार आहे. ही प्रोसेस कोणती आहे? ट्रान्सलेशन. जी पहिली प्रोसेस होते ना ट्रान्सक्रिप्शनची, ज्याच्यामध्ये DNAपासून mRNA बनतो, तिथे कॉम्प्लिमेंटरी अँटी कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स या गोष्टी जरुरी होत्या. पण ट्रान्सलेशनमध्ये याची गरज नसते. बरोबर, सो स्टार्टिंग विथ अवर टॉपिक दॅट इज ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशनचे काही पॉईंट्स आपण लास्ट टाईम बघितले होते, जर तुम्हाला आठवत असेल तर. त्याच्यानंतर आता त्याचा पुढचा पार्ट आपण बघणार आहे. रायबोझोमवरती काय असतं? रायबोझोम हॅज 1 बाइंडिंग साईट फॉर mRNA अँड 3 बाइंडिंग साईट्स फॉर tRNA. रायबोझोमवरती ही प्रोसेस होते ना, म्हणून रायबोझोमला म्हणतात प्रोटीन फॅक्टरी. कारण प्रोटीन कुठे बनतं? रायबोझोमवरती. मग या रायबोझोममध्ये रायबोझोम्स हॅव 1 बाइंडिंग साईट, 1 बाइंडिंग साईट फॉर mRNA अँड 3 बाइंडिंग साईट्स फॉर tRNA. mRNAसाठी एक बाइंडिंग साईट असते आणि tRNAसाठी 3 बाइंडिंग साईट असतात. ओके, कोणावरती? रायबोझोमवरती. मग कोणत्या असतात? पी साईट, दॅट इज पेप्टिडिल tRNA साईट. पहिली आहे पी साईट, ज्याला म्हणतात पेप्टिडिल tRNA साईट. दुसरी आहे ए साईट. ए साईट याला म्हणतात अमिनो असाईल साईट. अमिनो असाईल tRNA साईट.
आणि तिसरी आहे ई साईट. ओके, म्हणजे एक्झिट साईट. ई साईट म्हणजे एक्झिट साईट. बरोबर. मग इथे काय काय होतं बघा, तर ए साईटवरती हा टी आर एन ए येऊन तिथे जॉईन होतो. पी साईटवरती अमिनो ॲसिड एकमेकांना जोडले जातात आणि त्याच्यापासून पेप्टाईड तयार होतं, आणि ई साईटमधून तो ट्रान्सफर आर एन ए निघून जातो. बरोबर. म्हणजे बघा, आपण परत आपले जे पेन आहेत हे आपल्या खूप कामात पडतात एक्झाम्पल द्यायला, राईट. समजा हा तुमचा आहे एम आर एन ए. ओके, इफ दिस इज युअर एम आर एन ए, या एम आर एन एवरती काय आहेत, ट्रिपलेट्स आहेत. बरोबर. याच्यावरती ट्रिपलेट्स आहेत. या ट्रिपलेटप्रमाणे अमिनो ॲसिड आणायचं काम कोण करतं? अमिनो ॲसिड आणायचं काम करतो टी आर एन ए. हा टी आर एन ए. बरोबर. याला इथे अमिनो ॲसिड जोडलेलं असतं, हे अमिनो ॲसिड आहे. मग तो टी आर एन ए काय करतो, या ट्रिपलेट कोडॉनप्रमाणे टी आर एन एवरती असतात अँटी कोडॉन, त्याच्यानुसार तो अमिनो ॲसिड घेऊन येतो. या ए साईटमधून तो मध्ये येतो, पी साईटवरती हे अमिनो ॲसिड सोडतो आणि ई साईटमधून बाहेर निघून जातो एक्झिट साईटमधून. बरोबर. आता हे अमिनो ॲसिड इथे आलं की काय होईल, हा हे जे रायबोझोम आहे हे एक कोडॉन पुढे सरकेल. बरोबर. हे एक कोडॉन पुढे सरकेल. पुढे सरकल्याबरोबर दुसरा टी आर एन ए काय करेल, या कोडॉनप्रमाणे ज्याच्यावरती अँटी कोडॉन असतील हा दुसरा टी एन ए काय करेल, हा दुसरा टी आर एन ए अजून एक अमिनो ॲसिड घेऊन येईल, ए साईटमधून मध्ये येईल, अमिनो ॲसिड पी साईटवर सोडेल, ई साईटवरून निघून जाईल. आता हे अमिनो ॲसिड एकमेकांना पी साईटवरती जॉईन होतील. बरोबर. हे अमिनो ॲसिड एकमेकांना जॉईन होऊन पेप्टाईड रिंग किंवा पेप्टाईड चेन तयार होईल. ठीक आहे. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. एवढं आता तुम्हाला सोपं करून सांगितलेलं आहे. मग आय होप तुम्ही याचे व्हिडिओसुद्धा पाहिले असतील. ओनली फर्स्ट टी आर एन ए अमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स डायरेक्टली एंटर्स द पी साईट ऑफ रायबोझोम. ओनली फर्स्ट टी आर एन ए अमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स enters directly enters P site of ribosomes. Okay. Eukaryotic-madhe there is a groove present between two subunits of ribosome. It protects the polypeptide chain from the action of cellular enzyme and also protects mRNA from action of nucleases. Okay. In eukaryotes a groove manje kay khats. Okay. A groove is present between two subunits of ribosome, तुम्हाला माहिती आहे ना रायबोझोमचे दोन सबयुनिट असतात, लार्जर सबयुनिट आणि स्मॉलर सबयुनिट. या दोघांच्यामध्ये खाच असते आणि ही खाच काय करते, तर एम आर एन एला प्रोटेक्ट करते, राईट. इट प्रोटेक्ट्स द एम आर एन ए फ्रॉम ॲक्शन ऑफ न्यूक्लिएजेस. इट प्रोटेक्ट्स एम आर एन ए फ्रॉम ॲक्शन ऑफ न्यूक्लिएज एन्झाइम
enzymes. Also protects the polypeptide chain. Also protects polypeptide chain. पॉलीपेप्टाइड चेन तयार झाली आहे ना तिथे, तिला सुद्धा प्रोटेक्ट करते. कोणापासून? फ्रॉम एन्झाइम्स. ओके, आता पुढे आपण बघू प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. नेक्स्ट इज मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशन. मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशन तीन स्टेप मध्ये ट्रान्सलेशन होतं. इनिशिएशन, इलॉन्गेशन आणि टर्मिनेशन. स्टेप्स आर सेम ॲज विच आर देअर इन द mRNA. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये ज्या होत्या त्याच आहेत. ओके, थ्री स्टेप्स. कोणत्या कोणत्या? इनिशिएशन म्हणजे स्टार्ट ऑफ द प्रोसेस, इलॉन्गेशन आणि टर्मिनेशन. आधी प्रोसेस इनिशिएट होते म्हणजे सुरू होते, नंतर चेन इलॉन्गेट होते म्हणजे अमिनो ॲसिड एकमेकांना जोडले जातात, आणि त्याच्यानंतर ही प्रोसेस टर्मिनेट होते म्हणजे संपते, स्टॉप होते. राईट, सो दिस इज व्हॉट वी हॅव टू स्टडी. इनिशिएशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन पहिला. सो वील स्टार्ट विथ द फर्स्ट इनिशिएशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. याच्यामध्ये काय होतं बघा, सगळ्यात पहिल्यांदा अमिनो ॲसिडचं ॲक्टिवेशन होतं, बरोबर, आणि त्याच्यासाठी ATPची गरज असते. रायबोझोमचं जे स्मॉल सबयुनिट असतं याच्यावरती mRNA 5-endला येतो, नंतर त्याच्यावरती इनिशिएटर कोडॉन AUG असतो, बरोबर. हा इनिशिएटर कोडॉन प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस स्टार्ट करतो, बरोबर. tRNA त्याला बाइंड होतो आणि मग जे अमिनो ॲसिड असतं, फर्स्ट अमिनो ॲसिड जनरली मेथिओनाइन असतं, हे अमिनो ॲसिड इथे येतं. ओके, कळलं इनिशिएशनची प्रोसेस. बघा, परत एकदा सांगतो तुम्हाला, हे रायबोझोमचं मोठं युनिट, बरोबर, हे रायबोझोमचं छोटं युनिट, राईट. या दोन्ही युनिटच्या मध्ये खाच आहे. आता नीट ऐका ही प्रोसेस. आता मी ही प्रोसेस रिपीट करणार नाही, आता मी डायरेक्ट लिहून देईल, कारण हे जवळजवळ मी तुम्हाला चौथ्यांदा पाचव्यांदा सांगतो आहे. रायबोझोमचं लार्जर सबयुनिट, स्मॉलर सबयुनिट, याच्यामध्ये खाच असते, आणि त्या खाचेमध्ये कोण बसतो येऊन? त्या खाचेमध्ये बसतो mRNA, मॅसेंजर RNA इथे आला. आता मॅसेंजर RNAवरती काय आहे? मॅसेंजर RNAवरती आहेत कोडॉन्स. ओके, मॅसेंजर RNAवरती काय आहेत? कोडॉन्स. कसे आहेत? ट्रिपलेटच्या स्वरूपात आहे. कसे आहेत? ट्रिपलेट म्हणजे तीन तीनच्या स्वरूपात आहे, राईट. 5-end आहे, हा 3-end आहे. स्टार्ट कोडॉन नेहमी कुठे असतो? 5-endला, इकडे. पहिला ट्रिपलेट सिक्वेन्स काय असतो? AUG. जर AUG नसेल तर GUG, प्रोकॅरिओटिक्समध्ये GUG असतो, युकॅरिओटिक्समध्ये AUG असतं. ॲडेनिन युरॅसिल गॉनिन हा नेहमी स्टार्ट कोडॉन असतो. ठीक आहे, लक्षात आलं. मग या स्टार्ट कोडॉनच्या विरुद्ध अँटीकोडॉन कोणाकडे असेल? tRNAकडे असेल. कोणता असेल? Aला यू, Uला A आणि Gला C, म्हणजे UACवाला जो tRNA आहे हा tRNA
इकडे येईल, पण तो एकटा येईल का? नाही, त्याच्याबरोबर काय घेऊन येईल? तो अमिनो ॲसिड घेऊन येईल. इथे अमिनो ॲसिड सोडेल, एक्झिट साईटमधून निघून जाईल. बरोबर? आता इकडे अमिनो ॲसिड आल्याबरोबर हे दोन्ही सब युनिट जे आहे, छोटं आणि मोठं सब युनिट, हे एक कोडॉन पुढे सरकतील. बरोबर? एक कोडॉन पुढे सरकतील. इथे परत तीन कोडॉन आहे, याचं परत एक अमिनो ॲसिड आलं. बरोबर? नंतर परत हे तीन पुढे सरकतील, इथे परत एक ट्रिपलेट आहे, परत एक अमिनो ॲसिड आलं, परत हे पुढे सरकतील, परत एक अमिनो ॲसिड आलं, आणि हे सगळे अमिनो ॲसिड एकमेकांना जोडले जातील. जेव्हा हे शेवटी येतील, ओके, इथे ॲट लास्ट जेव्हा हे शेवटी येतील, तेव्हा हे शेवटी काय असतं? स्टॉप कोडॉन असतो. हे शेवटचे तीन काय असतात? स्टॉप कोडॉन. यांच्यासाठी कोणतंही अमिनो ॲसिड नसतं. म्हणून जेव्हा हे रायबोझोम सब युनिट शेवटी येतील स्टॉप कोडॉनवरती, तेव्हा कोणताही tRNA कोणतंही अमिनो ॲसिड आणणार नाही. हे दोन्ही रायबोझोम सब युनिट सेपरेट होतील, वेगळे होतील. हे जे अमिनो ॲसिड्स आहेत हे एकमेकांना जोडले जातील, हे सुद्धा वेगळे होतील, हा mRNA सुद्धा निघून जाईल. अशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस स्टॉप होऊन जाईल. ओके, तर या गोष्टी आता आपल्याला लिहायच्या आहेत. आता आपण डायरेक्टली लिहू, कारण आता एक्सप्लेनेशन तुम्हाला बऱ्याच वेळेला झालेलं आहे. ओके, सो नाऊ विल राईट द थिंग्स. इनिशिएशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. ॲक्टिवेशन ऑफ अमिनो ॲसिड इज इसेन्शियल बिफोर ट्रान्सलेशन इनिशिएट्स. बिफोर ट्रान्सलेशन ॲक्टिवेशन ऑफ अमिनो ॲसिड, ॲक्टिवेशन ऑफ अमिनो ॲसिड इज नेसेसरी and it requires ATP, adenosine triphosphate. ATP ची गरज असते त्याला. बरं? स्मॉल सब युनिट ऑफ रायबोझोम, स्मॉल सब युनिट ऑफ रायबोझोम attaches to mRNA at 5' end. ओके, ही प्रोसेस नेहमी 5' end ने सुरू होते. त्याच्यानंतर काय होतं? इनिशिएटर किंवा याचंच दुसरं नाव आहे स्टार्ट कोडॉन इज AUG and it is at 5' end. बरोबर? हा इनिशिएटर कोडॉन काय करतो? हा प्रोसेसला स्टार्ट करतो. tRNA binds with initiator codon by its anticodon USC. tRNA binds with it having anticodon ALA U, ULA A and GLA C, having anticodon UAC through or by hydrogen bonds. Okay, lakshat aalo mitranno, 5' endला इनिशिएटर किंवा स्टार्ट कोडॉन होता, तो होता AUG. मग त्याचा अपोजिट अँटीकोडॉन असलेला tRNA आला, तो tRNA तिथे बाइंड झाला. ओके, हायड्रोजन बॉन्ड्सने हे दोन्ही बेसेस एकमेकांना जोडले गेले. पुढे काय होतं? हा tRNA एकटा आलेला होता का? tRNA एकटा आलेला नव्हता.
tRNA अमीनो ऍसिड आणलं होतं. tRNA ब्रिंग्स अमीनो ऍसिड मेथिओनाइन इन यूकैरियोट्स एंड फॉर्माइल मेथिओनाइन इन प्रोकैरियोट्स एंड फॉर्माइल मेथिओनाइन इन प्रोकैरियोट्स. प्रोकैरियोट म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये फॉर्माइल मिथिओनाइन येतं आणि युकॅरियोट्समध्ये नुसतं मिथिओनाइन येतं. ठीक आहे. नंतर लार्ज सब युनिट येतं, त्याच्यानंतर स्मॉल सब युनिट होतं, आता लार्ज रायबोझोम सब युनिट joins to small subunit, joins to small subunit, and it requires magnesium ion. Magnesium ion chi ithe garaj aste. Nantar charged tRNA occupies the P site of ribosome and A site is vacant. Okay, this charged tRNA, charge manje kay jene amino acid anla hai asa, this charged tRNA blocks P site of ribosome and A site gets vacant. A site is vacant. मग आता ए साईट वॅकंट झाली. वॅकंट झाली तर काय होईल, दुसरा tRNA अजून एक अमिनो ॲसिड घेऊन येईल कोडॉनप्रमाणे आणि तो ए साईटवरती जाईल. तोपर्यंत पहिला tRNA एक्झिट साईटमधून बाहेर निघून जाईल. ओके. आणि अशा पद्धतीने ही प्रोसेस कंटिन्युअस सुरू राहील. राईट. मग वील जस्ट हायलाईट व्हॉट वी हॅव सीन जस्ट नाऊ. We have started with the process, that is translation. Okay, translation madhe apan baghitla ki ribosome la mRNA sathi ek binding site aste ani tRNA sathi teen binding site astat. Kontya kontya astat ya teen binding site? Tar P site, okay, tyachyanantar A site आणि ई साईट. राईट. फक्त पहिला tRNA डायरेक्टली जॉईन होतो विदाउट फॉर्मिंग कॉम्प्लेक्स. ओके. त्याच्यानंतर युकॅरियोट्समध्ये ग्रू किंवा खाच असते रायबोझोमल सब युनिटच्या मध्ये. ओके. अ ग्रू इज प्रेझेंट आणि खाच काय करते, mRNAला न्यूक्लिएज एन्झाईमपासून प्रोटेक्ट करते. ओके. आणि पॉलीपेप्टाइड चेनला सुद्धा एन्झाईम्सपासून प्रोटेक्ट करते. राईट. त्याच्यानंतर वी हॅव स्टार्टेड विथ मॅकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशन. मॅकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशन याच्या तीन स्टेप्स असतात, इनिशिएशन, इलॉन्गेशन आणि टर्मिनेशन. पहिली स्टेज आहे इनिशिएशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. याच्यामध्ये आपण पाहिलं रायबोझोमच्या स्मॉल सब युनिटला mRNA अटॅच होतो. कुठे? 5' एंडवरती. त्याच्यानंतर स्टार्ट कोडॉन इज ऑलवेज AUG. बरोबर. इट इज ऑलवेज AUG. हा पण 5' एंडला असतो. मग याला अपोजिट अँटीकोडॉन म्हणजे UAC असलेला tRNA येतो, तो त्याला जोडला जातो. हा tRNA अमिनो ॲसिड घेऊन येतो जे युकॅरियोटिक्समध्ये मिथिओनाइन असतं
आणि प्रोकॅरियोटिक्समध्ये फॉर्माइल मिथियोनाइन असतं. त्याच्यानंतर एवढं झालं की लार्ज सब युनिट जोडला जातो, याच्यासाठी मॅग्नेशियम आयन्सची गरज असते. नंतर TRNA पी साईट ब्लॉक करतो, ए साईट वॅकंट करतो. ए साईट वॅकंट झाली की नवीन TRNA येतो, तोपर्यंत आधीचा TRNA एक्झिट साईटमधून बाहेर निघून गेलेला असतो. ओके, एवढं आपण पाहिलं. आता पुढे इलॉन्गेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. ओके, इलॉन्गेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेनमध्ये पहिल्यांदा काय होतं, ॲक्टिवेटेड अमायनो ॲसिड्स आर ॲडेड वन आफ्टर अनदर टू मेथिओनाइन. पहिलं अमिनो ॲसिड होतं मेथिओनाइन, बरोबर. त्याच्यानंतर दुसरं अमिनो ॲसिड आलं, त्याच्यानंतर तिसरं अमिनो ॲसिड आलं. असे सगळे अमिनो ॲसिड एकमेकांच्या पुढे आले, मग ते एकमेकांना जोडले जातात. आणि अमिनो ॲसिड जोडले गेले की काय तयार होतं, पेप्टाइड चेन तयार होते. पेप्टाइडपासून पॉलीपेप्टाइड तयार होतात आणि पॉलीपेप्टाइडपासून प्रोटीन तयार होतं. ॲक्टिवेशन नीड्स एनर्जी गिव्हन बाय ATP, राईट. दिस अमिनो ॲसिड बाइंड्स विथ अमिनो ॲसिड बाइंडिंग साइट ऑफ TRNA. दिस रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ TRNA अमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स. अमिनो ॲसिड मी जरा शॉर्टमध्ये लिहितो. आता अमिनो ॲसिड बाइंड्स विथ अमिनो ॲसिड बाइंडिंग साइट ऑफ TRNA, बरोबर, which results in formation of अमिनो ॲसिड TRNA कॉम्प्लेक्स. ओके, अमिनो ॲसिड TRNA कॉम्प्लेक्स तयार झाला. आता ही जी प्रोसेस होते, ही प्रोसेस परत तीन स्टेप्समध्ये होते. ओके, इट इज अ थ्री स्टेप सायकल. कशी होते आता, ओके, हाऊ इट टेक्स प्लेस. तर पहिलं कोडॉन रेकॉग्निशन, पहिली स्टेज कोडॉन रेकॉग्निशन. अमिनो ॲसिड TRNA मॉलेक्युल एंटर्स द रायबोझोम ॲट ए साईट. अमिनो असाइल TRNA मॉलेक्युल एंटर्स रायबोझोम ॲट ए साईट, बरोबर. ए साईटमधून मध्ये येतो, पी साईटवरती अमिनो ॲसिडला सोडतो आणि एक्झिट साईट ई साईटवरून निघून जातो. इट एंटर्स थ्रू ए साईट, बरोबर. अँटीकोडॉन बाइंड्स विथ द कोडॉन बाय हायड्रोजन बॉन्ड. TRNA आला की TRNAवरती काय असतात, अँटीकोडॉन. मग हे अँटीकोडॉन कोणाला जोडले जातील, बाइंड्स विथ कोडॉन. कसे जोडले जातील, बाय हायड्रोजन बॉन्ड्स. ओके, आता दुसरी स्टेज. TRNA एकटा आला आहे का, नाही. त्याने काय केलं आहे, त्याच्याबरोबर अमिनो ॲसिड आणलं आहे, बरोबर. पुढची स्टेप, अमिनो ॲसिड ॲट स्टार्ट कोडॉन अँड अमिनो ॲसिड ॲट ए साईट, सॉरी पी साईट.
पहला अमीनो ऍसिड कुठे आहे? मिथियोनाइन हे पी साइटवरती. दुसरा अमीनो ऍसिड कुठे आला? ए साइटवरती आला. हे दोन्ही अमीनो ऍसिड एकमेकांना जोडले जातील. अमीनो ऍसिड ॲट स्टार्ट कोडॉन अँड अमीनो ऍसिड ॲट ए साइट आर जॉइंड बाय पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड एंजाइम रायबोझाइम ॲक्ट्स ॲज अ कॅटॅलिस्ट. रायबोझाइम एंजाइम ॲक्ट्स ॲज कॅटॅलिस्ट. या प्रोसेसमध्ये हे एंजाइम कॅटॅलिस्ट म्हणून काम करतं. ओके. आणि मग जो पहिला tRNA होता, ओके, जो मेथिओनाइन घेऊन आला होता, बरोबर, स्टार्ट कोडॉनवरती पहिला tRNA आला होता ना, द फर्स्ट tRNA ॲट पी साइट नाऊ लिव्ज फ्रॉम ई साइट. एक्झिट साइटवरून तो निघून जातो. तुमच्या पुस्तकामध्ये एकदम बिचारायला फार वाईट शब्द वापरला आहे की जो पहिला tRNA होता दॅट इज किक्ड ऑफ, म्हणजे त्याला लात मारून बाहेर काढून देतात. तर आपण जरा त्याला चांगल्या ह्याच्यात लिहू की पी साइटवरती जो tRNA होता तो एक्झिट साइटवरून निघून जातो, बरोबर. मग ए साइटवरचा tRNA पीवरती येतो. ओके, बघा, तुम्हाला समजलं आहे का? परत एकदा तुम्हाला डायग्रॅमने दाखवतो. हां, मला जोपर्यंत असं वाटत नाही, तुम्ही समोर नाही आहे ना, त्याच्यामुळे मला कळत नाही आहे. हा 5' एंड, राईट, हा 3' एंड, इथे पहिला ए यू जी आणि इथे शेवटचा यू जी ए, बरोबर. हा स्टार्ट कोडॉन, हा स्टॉप कोडॉन, इथे रायबोझोमचं छोटं सब युनिट, इथे रायबोझोमचं मोठं सब युनिट, याच्यामध्येही खाच, बरोबर. आता इथे तीन साईट, ए पी आणि ई. ए साईटवरून tRNA येतो. पी साईटवरती tRNA एकटा येतो का? tRNA एकटा येत नाही, तो येताना अमिनो ॲसिड घेऊन येतो. कुठून येतो? ए साईटवरून मध्ये येतो. पी साईटवरती अमिनो ॲसिड सोडतो आणि ई साईटवरून बाहेर निघून जातो. ओके, आता लक्षात आलं? तर इथे अमिनो ॲसिड गेलं की हे सगळं सब युनिट एक घर पुढे सरकेल, परत इथे दुसरं अमिनो ॲसिड येईल, मग इथे तिसरं येईल, मग हे अमिनो ॲसिड एकमेकांना असे पी साईटवरती जोडले जातील, राईट. आणि हे जेव्हा सगळं इथे येईल तेव्हा इथे कोणतंच अमिनो ॲसिड नाही आहे, मग हे सेपरेट होईल, हे सेपरेट होईल आणि पूर्ण प्रोसेस स्टॉप होईल. म्हणून याला म्हणतात स्टॉप कोडॉन. ओके, आता पुढे तिसरा ट्रान्सलोकेशन, द थर्ड स्टेप, ट्रान्सलोकेशन. हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. ट्रान्सलोकेशन काय? रायबोझोम सब युनिट्स त्यांची जागा बदलतात, एक एक घर ते पुढे जातात, म्हणून या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सलोकेशन. ट्रान्स म्हणजे बदलणे, लोकेशन म्हणजे जागा. ओके, tRNA ॲट ए साईट कॅरिंग डायपेप्टाइड ॲट ए साईट मूव्ज टू पी साईट. tRNA from A site moves to P site. A site varun aalela asto na tRNA madhe, ta to P site varti jato. This process is called translocation. This is translocation. Okay. Both the subunit of ribosome
मूव अलोंग इन रिलेशन टू tRNA एंड mRNA. इन दिस बोथ सब यूनिट्स ऑफ राइबोसोम मूव्स अलोंग इन रिलेशन टू tRNA एंड mRNA. एक घर पुढे सरकतात. ओके, त्याच्यामुळे tRNA हा ए साईटवरून पी साईटवरती जातो, ए साईट वॅकंट होते. सो tRNA फ्रॉम ए साईट गोज टू पी साईट, जे आपण वरती लिहिलं इथे, अँड ए साईट बिकम वॅकंट. ए साईट रिकामी झाली. ए साईट रिकामी झाली की काय होईल? पुढचा ट्रान्सफर RNA येईल, अजून एक अमिनो ॲसिडला घेऊन येईल. बरोबर, मग इथे हिअर नेक्स्ट चार्ज्ड tRNA, नेक्स्ट चार्ज tRNA कम विथ अनदर अमिनो ॲसिड. बरोबर, अँड फर्स्ट अनचार्ज tRNA अँड फर्स्ट अनचार्ज्ड tRNA विल लिव फ्रॉम ई साईट. बरोबर, ज्याचा अमिनो ॲसिड ऑलरेडी निघून गेला आहे, असा tRNA एक्झिट साईटवरून बाहेर निघून जाईल. ही प्रोसेस कंटिन्युअसली चालू होते, म्हणून ते चालू असते, म्हणून आपण तिला म्हणतो सायक्लिक प्रोसेस. ओके, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पेप्टाइड बॉन्ड बनायला इट टेक्स लेस दॅन 0.1 सेकंड टू मेक द पेप्टाइड बॉन्ड्स. पेप्टाइड बॉन्ड बनायला 0.1 सेकंडपेक्षा सुद्धा कमी वेळ लागतो. बरोबर, अशी प्रोसेस चालू राहते. शेवटच्या ह्याच्यातलं, ॲज रायबोझोम्स मूव ओव्हर द mRNA ऑल द कोडॉन्स ऑन mRNA आर एक्सपोज्ड वन बाय वन फॉर ट्रान्सलेशन. All the codons of mRNA are exposed one by one for translation. आपल्या शरीराने अगदी छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा काळजी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आपलं शरीर, आपलं म्हणजे सगळ्याच प्राण्यांचं शरीर, करोडो वर्षापासून इतक्या व्यवस्थितपणे काम करतं आहे. बरोबर, थोडीशी या सगळ्या प्रोसेसमध्ये चूक झाली ना तर मग काय होतं तुम्हाला माहिती आहे, दिस कॅन लीड टू नंबर ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स, डिसीजेस. ओके, सो विल मार्क दिस थिंग, इलॉन्गेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. ओके, दुसरा पॉइंट होता इलॉन्गेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. याच्यामध्ये आपण बघितलं की एनर्जी जी असते दॅट इज गिवन बाय ATP,
राइट, अमीनो एसिड टी आर एन ए कॉम्प्लेक्स तैयार होता, त्याच्यानंतर तीन स्टेप्स होतात. पहिली असते कोडॉन रिकॉग्निशन, ओके, ए साइटवरून हे कॉम्प्लेक्स येतं, अँटीकोडॉन्स जे असतात हे कोडॉन्सशी बाइंड होतात विथ द हेल्प ऑफ हायड्रोजन बॉन्ड्स, राईट. दुसरी प्रोसेस आहे अमिनो ॲसिड ॲट स्टार्ट कोडॉन अँड अमिनो ॲसिड ॲट ए साइट, हे एकमेकांना पेप्टाइड बॉन्डने जोडले जातात, ओके. या प्रोसेसला रायबोझाईम एन्झाईम मदत करतं, आणि त्याच वेळेला जो आधीचा एम आर एन ए असतो तो ई साईटवरून निघून जातो. बरं, आधीचा एम आर एन ए हा ई साईटवरून निघून गेला. आता पुढची प्रोसेस आहे ट्रान्सलोकेशन. तिसरी प्रोसेस होती ट्रान्सलोकेशन, ओके. ट्रान्सलोकेशन म्हणजे जागा बदलणे. मग इथे टी आर एन ए हा त्याची जागा बदलत असतो, ए साईटवरून पी साईटवरती जातो. त्याच वेळेला रायबोझोमचे दोन्ही सबयुनिट, छोटं आणि मोठं, हे रायबोझोमचे दोन्ही सबयुनिटसुद्धा त्यांची जागा बदलतात. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. बरोबर, ए साईटवरून पी साईटवरती जातो, ए साईट रिकामी होते. बरोबर, लक्षात येत आहे. टी आर एन ए हा ए साईटवरून पी साईटवरती जातो, त्याच्यामुळे ए साईट व्हॅकंट होते, तिथे नवीन टी आर एन ए येतो, आणि ही प्रोसेस सायकलिकली बरोबर परत परत चालू राहते. नेक्स्ट चार्ज टी आर एन ए कम्स अँड द प्रोसेस कंटिन्यूज. या सगळ्या प्रोसेस व्हायला 0.1 सेकंडपेक्षासुद्धा कमी वेळामध्ये पेप्टाइड बॉन्ड्स तयार होतात. आणि याचा अजून एक महत्त्वाचा फायदा असा असतो की रायबोझोम हे एम आर एन एवरती मूव्ह झाल्यामुळे एम आर एन एवरचे सगळे कोडॉन्स जे आहेत हे एक्सपोज होतात, म्हणजे वापरले जातात. आणि प्रत्येक कोडॉनसाठी एक एक अमिनो ॲसिड येतं, म्हणजे असं नाही होत की एखादा कोडॉन राहून गेला मग त्याचं अमिनो ॲसिड राहून गेलं, असं होत नाही. जसं एम आर एन एवरती हा रायबोझोमल आर एन ए पुढे 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 जाईल, तसे सगळे कोडॉन्स वन बाय वन रीड होत जातात, त्याच्याप्रमाणे अमिनो ॲसिड येत जातात, आणि जेव्हा ते एंडला येतं तेव्हा ही सगळी प्रोसेस स्टॉप होते, टर्मिनेट होते. म्हणून आपण तिसरी स्टेप टर्मिनेशन अँड रिलीज ऑफ पॉलीपेप्टाइड्स ही नेक्स्ट टाइम बघू.